नमस्कार, DRV न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी जालिंदर साळवे। आजची विशेष खबर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हस्तकला व शिल्पकलाचे उद्घाटन करताना सांगितले की हस्तकला व शिल्पकला कारागिरांना भारतीय बाजारपेठ मिळवून द्या असे त्यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले। त्यांनी यावेळेस आवर्जून सांगितले की इंग्रजांनी त्यांचा माल बाजारात खपवण्यासाठी भारताची शिल्पकला व हस्तकला कसा संपवण्याचा प्रयत्न केला हे यावेळी त्यांनी नमूद केलं। प्राचीन भारत कला, शिल्पकला, मृदू कला व वास्तुकला, काष्ठकला, धातुकला, वस्त्रकला अशा 64 कलांचे माहेरघर होते। दक्षिणेतील विविध मंदिरे तसेच अजंटा वेरूळसारख्या लेणी भारतीय कलाकारांनी साकारल्या होत्या। ब्रिटिशांनी स्वतःच्या व्यापाराला चालना देण्यासाठी देशातील विविध हस्तकला संपवल्या। या सर्व कलांचे पुनर्जीवन करून कारागिरांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले। भारतीय एक्झिम बँकेतर्फे मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे रविवारी 19 डिसेंबर रोजी देशाच्या 20 राज्यातील कलाकार, सृजनकार व शिल्पकारांच्या 3 दिवसांच्या एक्झिम बाजार प्रदर्शन विक्री मेळाव्याचे उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते। उद्घाटन सोहळ्याला एक्झिम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षा बांगरी, उपसंचालक एन रमेश व विविध राज्यातील स्टॉलधारक निमंत्रित उपस्थित होते। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनातर्फे विविध कलांच्या पुनर्जीवनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। या दिशेने एक्झिम बँक विशेषत्वाने प्रयत्न करीत आहे। देशभरातील कलाकारांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक्झिम बँकेने त्यांना आपल्या अधिपत्याखाली आणावे, त्यांचे कौशल्य वर्धन करावे तसे त्यांच्या उत्पादनांना पॅकेजिंग, पणन व ब्रँडिंगची जोड देऊन मूल्यवर्धित करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले। एक्झिम बँकेतर्फे लुप्त होत चाललेल्या कलाकुसरीच्या संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरू असून 5 वर्षापासून एक्झिम बाजार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे असे व्यवस्थापकीय संचालक हर्षा बांगरी यांनी यावेळी सांगितले। अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा DRV न्यूज मराठी। DRV न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।